आजची आपली रेसिपी आहे लापशी कशी बनवायची। मी त्यासाठी एक वाटी तूप घेतलं आहे आणि एका छोट्या बाउलमध्ये लापशीचा रवा घेतला आहे। आपली पहिली स्टेप म्हणजे आपण तूप आधी वितळवून घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला तो रवा भाजायचा आहे। आता आपण रवा घालूयात आणि तो मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचा आहे। मी 10 मिनिटे मंद आचेवर लापशी भाजून घेतली। तुम्ही पाहू शकताय लापशीचा कलरही चेंज झाला आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि आपण लापशी कुकरला शिजवणार आहोत। सगळी लापशी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। कुकरला आपण 5 शिट्ट्या देणार आहोत म्हणजे लापशी शिजेल। आता आपण लापशीमध्ये गूळ घालणार आहोत, त्यासाठी मी 1.5 वाटी गूळ घेतला आहे, 1 चमचा तूप घेतला आहे, 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलं आहे किंवा तुम्ही ओला नारळही घालू शकताय आणि 1 वाटी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत। चला तर आपण लापशी बनवूयात। प्रथम आपण तूप घालणार आहोत। तूप वितळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे, ते थोडेसे परतून घ्यायचे आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये किसलेलं खोबरं घालायचं आहे। आता आपण याच्यामध्ये किसलेलं खोबरं घालणार आहोत आणि तेही छान हलवून घ्यायचं आहे। खोबऱ्याला थोडासा ब्राऊन कलर आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शिजवलेली लापशी घालणार आहोत। आपण लापशी घालून घेऊयात। आणि परतून घ्यायची आहे म्हणजे सगळं मिक्स होऊन जाईल ड्रायफ्रूट्स आणि लापशी। आता आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचा आहे। आता छान परतून घेऊयात। सर्व परतून झाल्यानंतर आपल्याला आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती 10 मिनिटे शिजवून द्यायचं आहे। दहा मिनिटे झालेली आहेत, गुळही वितळला आहे छान आणि आपली आता लापशी तयार आहे।